मुंबईतला मराठी माणसाचा टक्का सुद्धा काँग्रेस आणि काँग्रेसमुळे घसरला. पुनर्विकास आणि विकासाचं मूल्य जर काँग्रेस आणि काँग्रेसच्या बदलबच्चाने केलं असतं तर मुंबईतला मुंबईकर आणि मराठी माणूस बाहेर गेला नसता. मी धन्यवाद देईन मुख्यमंत्री महोदयांचं. काँग्रेस म्हणाल 2000 नंतरचा माणूस मुंबई बाहेर जा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला 2000च्या नंतरच्या झोपडपट्टीत राहणारा माणूस 2011 पर्यंत असला तरी मुंबईतच राहा. अगोदरच्या काँग्रेसच्या सरकारने निर्णय केला मी तुम्हाला घर देईन तर 225 किंवा 269 फुटाचं देईन. मुख्यमंत्री म्हणाले मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाणार नाही. त्याला मुंबईत 225 नाही 269 नाही 300 फुटाचं घर मी या ठिकाणी देईन. आणि त्यामुळे इतकी मोठी कामाची यादी ही शक्ती केंद्र प्रमुखांनी मतदारांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मतदारांसमोर ही यादी झुकून पोहोचवा. हात जोडून झुकून मतदारांसमोर जा. विश्लेषक आणि विरोधक यांच्या समोर ठोकून जा. आणि शत्रू मित्र असतील तर त्यांना ठासून सांगा आणि या पद्धतीने काम करा. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीच्या विजयामध्ये मुंबईतल्या साई जागा मोदीच जिंकणार मोदीच जिंकणार हा प्रणय घेऊन आपण या निवडणुकीच्या कामाला उतरूया. आपण सगळे या कामात यशस्वी होऊ. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. जय